गाणी म्हणणार कोण नाही गाणी म्हणणार नु कोरस कोण नाही यांच्यामध्ये चला चला तुम्ही चला थांबलास तर थांबला तो संपला असेल चला मंडळी आता मी बागमळ्यात ना मिडबावीत चाललो आणि एक गवळण इकडे या बागमळ्यात आणि आम्ही बाजारपेठेत चाललो मिडबाव गेल्या वर्षी बघितलं असेल तो पोरगो लाईन मारी तू तू तो जरा चावटा तुला मोरव्यातलो आलो लाईन मारता बघल रे परत दिलास तो काय रे तू ये नाच तू नाचक बघता असं काय करतोय तू बघतोय तो तुझ्याकडे हळू सांगू ठेव तुला यावर्षी तसं काय कोण भेटलो नाही तसं कोण भेटलो तर अरे एसटीत ना लाईन मारी तू तोच अरे साला बघत होता तो अरे किती डोळा मारी जान 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 म्हणे आणि आमची गवळणी तो जान म्हणे अरे हे मेरी जान आहे आणि ऐसे कर रहा होता जास्ती जर बोलावून घेतात ना मागणी मोप पण आमका या नाही काय नाही रे वेळ नसतं आमचं मानधन परवडत नाही बिदागी जास्त जरा तरी पण आम्ही आणि तुम्ही सांगू शकशाल आम्ही काय रे बिदागी आमची वाढली वाढून देत असाल तुम्ही आम्ही काही पण यायची तर राजापूर तारामुंबरी पासून एका मावशी बाई करूची होती पण काय झालं माहितीये ही दाढी काढणार नव्हती म्हणून इका बनवली नाही काय रे गाडी ना मंडळाचं नाव घालून मंडळाच्या ताब्यात देऊ नको म्हणजे कसं होत आमचं सामान खरी नव्हतं येईल ना तरी मिळू शकतो आमची गाडी मंडळाची मंडळाची गाडी आणि त्या निमित्त आम्ही गांगेश्वर प्रासादिक मंडळ भूतवाडी भूतवाडी आणि खाली टाक कलर्स ऑफ कोकण तसं नाव टाक आपल्या कुठे पण जाऊचा येईल ना समजा दुकानात जाऊचा येईल तमाशा जाऊचा येईल भजन जाऊचा येईल खरी जाऊ शकतो हो टेम्पो आमका करू तो लागतो सत्कार करता आणि तेवढी चार पाच दिवस गाडी फिरली आमका आम्ही पोसाक न चुकवता बोलावून पोसावर पोस महत्वाचा तुका भरपेट तुका पोस हवे तेवढा घालणार आम्ही श्रीकणपुरी यंदा आम्ही मोठी करणार आहोत यावर्षी चांगला मजबूत ठामच राहणार आहे यंदा तुका माहित नाही आता तो बला चला येईल ही बघा मिडबाव बाजारपेठ सख्या मागे पिरा
अगे एक मासे घेऊन कधी येतो ना बारी बारी चल तर आता मी चाललो मेला बुकेन पोटगती एक वाजू दिलो हवं ना रे एक वाजू आणि आता जोग चाललो बागमळ्यात ते बाकीचे तकडे पण टाइमवर दिले एकदम आमचा शनपण काय दोन वाजून गेले आमचा शनपण नाही झाला आमच्याकडे पिळ वाटली अरे पोटासून आतडे अशी दुखतो नवीन चालीची गावत नाही हात धुवून घ्यावा झाला काय झाला कसा काय तुम्ही असला काय नाही म्हणा मंदिर आमचा भाऊ
दादा मित्रांनो, दुपारचे 2 वाजून गेले आहेत. सगळ्यांनाच भूक लागली आता आणि आता जेवायचा टाइम झाला आहे. तर आता मी जेवायला जातो आणि नंतर पुढची जी घरं घ्यायची आहेत ती घ्यायची आहेत. मी बहुतेक मी दुपारी थांबणार नाही आहे, दुपारी मला जावं लागेल. सगळे हात धुण्याच्या तयारीत आहेत. हात धू. चला तर मित्रांनो, आता जेवण झाल्यावरच भेटूया. मला पण जाम भूक लागली आहे. मी तर मध्ये एक जरा झोप पण काढली. झोप जेवणाची तयारी झालेली आहे. हे दोन आपले आचारी आहेत आणि वाढपी पण तेच होत. काय काय आज आज काय आबा, आज तो मेनू काय तोच कलतोच की तोच तोच. अरे काय माकाडला मेनू बदललं असशील. नाही नाही, वांगे आणणार होता म्हणा. वांग्या कसला? वांग्या नको, छोले बनवणार होत. काय झाला? तर मित्रांनो, आता जेवण झालंय आणि सगळ्यांचे आवाज पण आता वाढलेले आहेत. सुरुवात झाली या पहिल्या घरापासून. नानांचा आवाज येत असा तुमका.